ठाकरे गटाचे नेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन आहिर आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पैठण आणि कन्नड तालुक्यातील कामगारांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. ते नेमकं काय म्हणालेत बघूयात. अर्थात तो निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायला पाहिजे, कारण ती पूर्ण जबाबदारी आदरणीय अजितदादाजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी घेण्याचं काम केलं होतं आणि त्याला आम्ही सपोर्ट करण्याची भूमिका घेतली होती. कालचं हे घडल्यानंतर कदाचित कार्यकर्त्यांमध्ये जे एक मनामध्ये एक जे एक कळ निर्माण झालेलं आहे की म्हणा जो उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये तो कुठेतरी कालच्या निर्णयामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. पण अर्थात 2-3 दिवसामध्ये स्वतः अजितदादाजींनी सांगितलेले आहेत की आदरणीय शरद पवार साहेब या विषयावरती विचार करतील. तर मला असं वाटते 2-3 दिवसानंतर आपल्याला हे विचारलं तर बरं राहील. पण हा पूर्ण ते अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे ही सभा जी आहे कदाचित पोस्टपॉन्ड होईल, रद्द होणार नाही, कारण या सभा व्हायला पण पाहिजे रिजन वाईज. तर हे होऊ शकतो का बघ त्या तारखा पुढे जातील, पण फार तर रद्द होणार नाही असं वाटते. तो दुःखदायक आहेत, कारण आदरणीय पवारसाहेबांना मी कधी थांबताना पाहिलेलं नाही आहे. म्हणजे सत्तेत असताना पण, सत्तेत नसताना पण, केंद्रामध्ये असताना पण, राज्यामध्ये असताना पण, तर ते कधी थांबलेले दिसत नाही. अर्थात अशी ही त्यांच्या मनामध्ये भावना का आली हाही एक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. परवाच्या दिवशीच आम्ही एका पुस्तकाचा ओपनिंग होता इस्लाम जिमखान्यामध्ये, त्यावेळी भेटलो होतो आणि एका लग्नाला ते नंतर जात होते. माझा कुर्ता बघून त्याने असं केलं, सचिन काय ब्लॅक घातला होता मी ते कुर्ता, हे कुठे काय ब्लॅक घालून आलास. तर असं आहेत, म्हणजे मी त्याच्याशी तो संवाद एकदम खूप जवळचा माझ्या आयुष्यातला राहिलेला आहे. तर ते अशा प्रवाहातून बाहेर जाऊ शकत नाही अशा मनातला एक म्हणजे भावना मांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की साहेब अध्यक्षपदापासून राजीनामा देणार, नाही नाही हे शक्यत नाही, होऊ शकत नाही. अर्थात काही सांगताना आता सांगतायत की ते पक्षाचे पदावरून बाजूला गेलेले आहेत, ते पण बाजूला गेलेले नाही आहे. पण पक्षाचा प्रमुख या नात्यानी जी जबाबदारी स्वतःहून करणं आणि पक्षाच्या बाहेर राहून दुसऱ्याला जबाबदारी देऊन काम करणं ह्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती विसंगती पण देखील पुढच्या काळामध्ये येऊ शकते. अर्थात साहेबांचा कंट्रोल तर राहणारच आहे, साहेबांचा मार्गदर्शन हा राहिलंच राहील, पण जसं कार्यकर्त्यांची भावना आहे की बाबा त्याच्यातला त्यांनी फेरविचार करावा. अर्थात हा आता राष्ट्रवादीचा टोटल अंतर्गत प्रश्न जरी असला तरी देखील तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण नक्कीच वाटेल की नव्या त्यांच्यामधून जवळून जे पाहिलेले आहे त्यांनी एक पिढी नाही 3-3 पिढ्या तयार केल्या. त्यांच्या पक्ष स्थापन झाल्याच्या पासून फक्त नवीन लोकांना संधी दिली अशात नाही, त्याच्यानंतर कोणाला द्यायची, त्याच्यानंतर कोणाला द्यायची अशी 3-3 फळी निर्माण करण्याचं काम पण देखील केलं.